पुणे येथे शिक्षण झालेल्या आणि आपल्या गृह जिल्ह्यात शेतीत वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय मित्रांनी घेतला. उच्च विद्याविभूषित 3 मित्रांनी एकत्र येत अवघ्या 15 दिवसात पॉली हाऊसची निर्मिती केली. त्यात जलबेरा फुलशेती फुलवली. यवतमाळातील फुले दिल्ली हैदराबादला पोहोचली असून चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात झालेल्या नुकसानामुळे निराश न होता नव्या उमेदीने भरारी घेतली. 100 मीटर बाय 40 मीटरचा एरियामध्ये हा घेतलेला आहे. त्या जवळपास 3,500 फुलांचं प्रोडक्शन आम्ही रोजचं घेत असतो. 3 मित्र जे ऍग्रिकल्चरशी काही संबंध नसलेले असे 3 जण आम्ही सोबत येऊन हा प्रोजेक्ट सुरू केला. 3 जणांमध्ये अविनाश भाऊ लोखंडे आमचे मित्र आहे, जे हेल्थ सेक्टरमध्ये आहे नाव. शिवाजी गाडे जे लॉयर आहे आणि मी अमोल चेपे कोचिंग क्लास चालवतो आणि जिओ इन्फॉर्मॅटिक्समध्ये मास्टर्स केला आहे. तर आम्ही तिघांनी यवतमाळात जरबेराचं प्रोडक्शन असं होत नव्हतं आणि अशा नवीन पद्धतीचा एक प्रोजेक्ट यवतमाळात सुरू व्हायला पाहिजे असा विचार होता. त्या दृष्टीने हा प्रोजेक्ट सुरू केला. अविनाश लोखंडे एमफिल एमएड आहे, शिवाजी गाडे एलएलबी एलएलएम आहे, तर अमोल चेपे एमएससी आहेत. तिघांचेही शिक्षण पुण्यात झाल्याने त्यांच्यात मैत्री आहे. हे जरबेराचं रोजचं जे आमचं प्रोडक्शन आहे, साधारण 3 ते 3,500 फ्लावर रोज तोडले जातात. आणि हे फ्लावर आमचा ब्लूम फार्म नावाचा एक ब्रँड आहे. ब्लूम फार्म म्हणून आम्ही जरबेरा फ्लावरचा ब्रँड डेव्हलप केला आहे. आमच्या ब्रँडिंग केलेल्या बॉक्समध्ये आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये म्हणजे विदर्भातील सगळ्या जिल्ह्यामध्ये जसं अमरावती आहे, अकोला आहे, नागपूर आहे, त्याच्या व्यतिरिक्त तेलंगणामध्ये हैदराबाद, आदिलाबाद, शिवाय दिल्ली, पुणा, मुंबई या ठिकाणी आमचा माल रेग्युलरली आम्ही इथून पाठवतो. मार्केटनुसार याची तेजी मंदी असते फ्लावर्सची. साधारण वर्षातील 90 ते 100 दिवस हे सेलिब्रेशनचे असतात, त्यामुळे त्यामध्ये फ्लावर्सला चांगली डिमांड असते आणि दर चांगले भेटतात. अदरवाईज बाकी पिरियडमध्ये कुठेतरी मेंटेनन्सचं हे असतं. शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने शेती करायचा विचार त्यांच्या मनात आला. यवतमाळपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या भारी येथील सचिन जिरापुरे या मित्राची शेती त्यांच्या नजरेत आली. जिरापुरे यांनीही मित्राला प्रोत्साहन देत फुलशेतीसाठी जागा उपलब्ध करून दिली. 100 बेड्स आहे, 24,800 रुपये लागलेले आहे आणि याला आपल्याला रोपांसाठी जवळजवळ 10 लाख रुपये खर्च आलेला आहे. आणि मेंटेन करणे बेसिकली याच्यात क्लायमेट मेंटेनन्स, मायक्रो क्लायमेट मेंटेनन्स हाच एक मुद्दा राहतो. 10 डिग्रीच्या 12-15 डिग्रीच्या वर आणि 30 डिग्रीच्या खाली क्लायमेट मेंटेन करण्यासाठी सगळे आपले प्रयत्न चाललेले असतात. ड्रीप शॉवरिंग आणि फॉगरवाटे आपण थंड ठेवण्यासाठी करतो आणि ओपन व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस असल्यामुळे पडदे बंद करणं, वरची नेट पसरवणं ऊन येण्यासाठी आणि लाईट लावून आपण गरम ठेवतो हिवाळ्यात. हिवाळ्यात एकदम थंड असतो इकडे, म्हणजे 5 डिग्री 6 डिग्रीपर्यंत जातं. 12 डिग्रीच्या आत प्रोडक्शन थांबून जातं आणि तिकडे मग उन्हाळ्यात 45 पर्यंत जातं. 35 वरच्यावर फ्लॉवरिंग थांबून जातं. मग हे 12 डिग्री ते 37 डिग्री ठेवणं हेच मोठं चॅलेंजिंग आहे. ते आपण आपली पूर्ण मॅनेजमेंटची प्रॅक्टिस म्हणून त्या हिशोबानं चालतो. 2019 मे महिन्यात कडक ऊन असताना त्यांनी अवघ्या 15 दिवसात पॉली हाऊसची निर्मिती करीत विहिरीचे खोदकाम केले, पुणे येथून रोप आणून लागवड केली. ड्रीप व शॉवर पद्धतीने पॉली हाऊस मधील वातावरण मेंटेन केले जाते. कृषी कल्याण, हे आपले कृषी कल्याण.